प्रेक्षको, आगरी समाजातील खरे समाजसेवक द्वारकानाथजी पाटील हे आज आपल्या मशाल स्टुडिओ मध्ये आलेले आहेत। त्यांनी समाजातील मुलामुलींची शेकडो लग्न ही जमवलेली आहेत, अनेकांचे संसार हे सुखी केलेले आहेत आणि त्याचबरोबर आगरी कोळी समाजामध्ये ज्या काही वाईट चाली परंपरा रूढी ज्या होत्या त्या नष्ट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच त्यांचा गौरव सोहळा भिवंडी मध्ये आयोजित केलेला आहे। द्वारकानाथजी आत्माराम पाटील यांच्या समाज कार्याचा गौरव सोहळा समारंभ हा भिवंडी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय। तेच द्वारकानाथजी पाटील आज मशाल स्टुडिओ मध्ये आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अगदी कमीत कमी शब्दामध्ये की त्यांनी समाजासाठी नेमकं काय काम केलं, आपण आगरी कोळी समाजासाठी नेमकं काय काम केलं। लग्न जमवली म्हणजे भरपूर आपण लग्न पण जमवलेले आहेत, बाकी जे काय केले सांगायलाच पाहिजे ना। आणि रुटी आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षितमध्ये काम केलेलं आहे मी। तुम्ही नोकरीला कुठे होते? मी आपल्या मुंबई महानगरपालिका। काय काम केलं होतं तुम्ही तिथे? मी सुरक्षामध्ये काम केलं, सुरक्षा दलामध्ये। आणि ते करता करता तुम्ही हे समाजामध्ये काम करत होता लग्न पण? आता किती लग्न झाले आतापर्यंत? आता माझे तसे झाले 87 283 आणि बाकी आपल्या मेळ्यामधली वगैरे सगळे म्हणजे जवळजवळ 750 झाले टोटल। टोटल 700 लग्न जमवले म्हणजे वधूवर परिचय मिळाला तुम्ही घेतले ना। आणि भिवंडी तालुका अध्यक्ष आहे मी, मंडळाचे असं आहे वधूवर मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहात। आणि अशी मेळावा किती घेतले होते तुम्ही? मेळाव्यांचे म्हणजे 7-8 मेळावे झाले भिवंडीमध्ये, भागवड पोलीस लाईन कामत घर बाकी इकडे प्रत्येक ठिकाणी झाले। प्रत्येक ठिकाणी तुम्ही विवाहाचे मेळावे घेतले का? हा, म्हणजे दोन नात्यांमधील संबंध चांगलं जुळणं म्हणजे समाजामध्ये चांगल्या चालीरीती संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं ही सगळ्या गोष्टी तुम्ही किती वर्ष करत आहात? हे आता मला 27 आणि 35 झाले, 35 वर्ष सलग त्यांनी चांगल्या प्रकारचं सामाजिक कार्य केल्यामुळं आग्रीस आणि कोळी समाजातील लोकांनी त्यांचा सत्कार समारंभ आणि त्याचबरोबर भजन कीर्तन वगैरे तुम्ही करताय, त्याचा तुमचा आवड आहे, त्यांचाही समारंभ आहे। रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम ओवळी गावमध्ये होणार आहे आणि ओवळी गाव भिवंडीमध्ये सर्वांनी यावं असं त्यांच्या सर्व आदिवासी समाजाचं आग्रहाचं निमंत्रण आहे।